रिझर्व्ह बँकेच्या नवीन आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये रेपो दरामध्ये 0.5% कपात, गृहकर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचे मुंबई शेअर बाजारात नकारात्मक पडसाद, निर्देशांकात 192 अंकांची घसरण. छत्तीसगडमधल्या कांकेर जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीमध्ये 4 जवान शहीद, 2 जवान गंभीर जखमी. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 3रा टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, उद्या होणार अर्जांची छाननी. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल. जळगाव मतदारसंघातून भाजपचे उन्मेष पाटील आणि पालघर मतदारसंघातून राजेंद्र गावित यांचा शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल. आणि मराठवाड्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट. नमस्कार, सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. नव्या आर्थिक वर्षीच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरामध्ये 0.5% कपात केली आहे. यामुळे रेपो दर 6.25%वरून आता 6% झाला आहे. रिझर्व्ह बँकेनं सलग दुसऱ्यांदा रेपो दरामध्ये कपात केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कारकिर्दीतला हा दुसरा पतधोरण आढावा आहे. 6 सदस्यांच्या वित्तीय धोरण समितीमधल्या 4 जणांनी रेपो दरामध्ये कपात करण्याला अनुकूलता दर्शवली, तर 2 सदस्यांनी रेपो दरात कोणताही बदल करू नये यासाठी अनुकूलता दर्शवली. 2019-20 या वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धी दर 7.2% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. याआधी हा दर 7.4% राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. रेपो दरामध्ये कपात झाल्यामुळे गृहकर्ज स्वस्त होणार असल्याचं शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केल्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. 7.2%, 6.8 to 7.1% in H1 of 1920 and 7.3 to 7.4% in H2 with risks evenly balanced. यावर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये निर्यात वाढ फारशी झाली नाही. आयातीत विशेषतः तेल आणि सोनं आयात वगळता इतर वस्तूंच्या आयातीमध्ये घट झाल्याची माहिती त्यांनी दिली. पुढचं पतधोरण 6 जूनला जाहीर करण्यात येईल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी किरकोळ क्षेत्रातला चलन फुगवट्याचा दर 2.9% ते 3% असा राहील असा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं वर्तवला. याआधी फेब्रुवारीमध्ये हा दर 3.2% ते 3.4% राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला होता. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचे नकारात्मक पडसाद आज मुंबई शेअर बाजारात उमटले. दिवसअखेर निर्देशांकामध्ये 192 अंकांची घसरण होऊन तो 38,684 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रातल्या समभागांमध्ये आज सर्वाधिक पडझड झाली. मात्र वाहन उद्योग आणि मालमत्ता क्षेत्रातले समभाग आज काहीसे वधारले. पतधोरण जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. त्यांना यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी होईल या बातमीनं भर टाकली आणि निर्देशांक खाली आला असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 45 अंकांनी खाली येऊन 11,598 अंकांवर बंद झाला. चलन बाजारामध्ये आज रुपयाच्या मूल्यामध्ये 63 पैशांची घट होऊन ते 69.04 रुपये प्रति डॉलर झालं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातल्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांना मोठी चालना देण्यात मोलाचं योगदान दिल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा झायद पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भारताबरोबर आमचे ऐतिहासिक आणि सर्वंकष धोरणात्मक संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोलाची भूमिका बजावून हे संबंध अधिक दृढ केले. या योगदानाबद्दल त्यांना या पदकानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं अबुधाबीचे युवराज महम्मद बिन झायेद यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. पंतप्रधानांना हा सन्मान जाहीर झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आनंद व्यक्त केला आहे.
छत्तीसगडमधल्या कांकेर जिल्ह्यामध्ये आज दुपारी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे 4 जवान शहीद झाले. सुरक्षा दलाचं पथक महाला गावानजीकच्या जंगलातून जात असताना काही नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. शहीदांमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे. 2 जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिंह यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या जवानांनी देशासाठी हौतात्म्य पत्करताना कडवी झुंज दिली असं राजनाथ सिंह म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यासाठीची अर्ज पडताळणी उद्या होणार असून 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यामध्ये 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 115 मतदारसंघांमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या 14 जागांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या 4 टप्प्यामध्ये 17 मतदारसंघांमध्ये 9 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. 4 टप्प्यामध्ये 2 एप्रिलपासून सुरू झालेली अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहील. 10 एप्रिलला अर्जाची छाननी केली जाईल तर अर्ज मागे घेण्याची मुदत 12 एप्रिलपर्यंत असेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियंका गांधी, के सी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसचे नेते त्यांच्या समवेत उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी रॅली काढली. यावेळी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघ असणाऱ्या अमेठीबरोबरच राहुल गांधी केरळमधून देखील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे दक्षिण भारतातल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. उत्तर प्रदेशामधल्या अमेठी मतदारसंघाबाहेरच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची राहुल गांधी यांची ही पहिलीच वेळ आहे. गरिबांना मदत करण्याच्या योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होऊ देणार नाही. अर्थतज्ञांशी सल्लामसलत करूनच काँग्रेसनं 72,000 रुपयांचं आश्वासन दिलं आहे असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज स्पष्ट केलं. नागपूरमध्ये आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. काँग्रेसप्रणित सरकार प्रत्यक्ष काम करतं, मात्र भारतीय जनता पार्टी निव्वळ आश्वासनं देतं असा टोला त्यांनी लगावला. मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्याही गेल्या अशी टीका त्यांनी केली. गेल्या 5 वर्षांमध्ये देशातल्या जनतेला भेडसावलेल्या समस्या लक्षात घेऊन काँग्रेसनं आपला जाहीरनामा तयार केला आहे असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी आज स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेरोजगारी, शेतकरी समस्या आणि महिला सुरक्षा या 3 महत्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसनं लक्ष केंद्रीत केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सब देश के अंदर जो वातावरण है भय का, आतंक का, लोगों के मौलिक अधिकारों से जो हमारा संविधान आश्वस्त करता है भारत के हर नागरिक को, उस पर चोट पहुंची है मोदी और बीजेपी सरकार जी के 5 साल के कार्यकाल में. इस देश की अर्थव्यवस्था में बिखराव आया है. यह अर्थव्यवस्था मजबूत नहीं है, चरमराती हुई और कमजोर अर्थव्यवस्था भारत की है. सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प काँग्रेस दरवर्षी मांडेल. तसंच वस्तू आणि सेवा कराचं सुलभीकरण करेल. तसंच शैक्षणिक अधिभार 6% इतका दुप्पट करेल याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला. काँग्रेस हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त घाबरलेला पक्ष आहे. गेल्या 4 दशकांपासून तो मतदारसंघ काँग्रेसच्या कुटुंबाचा एक भाग बनला. त्याच अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पळ काढण्याची नामुष्की ओढवली असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते. अमेठीतील जनता काँग्रेसकडे हिशेब मागत असून ज्यांना अमेठीतल्या नागरिकांनी स्वीकारलं नाही त्यांना देश कसा स्वीकारणार असा सवाल देखील हुसेन यांनी केला. राहुल गांधी जी पहले अमेठी लड़ते रहे, अमेठी की जनता से डर कर वो वायनाड गए हैं, क्योंकि उन्हें अल्पसंख्यक बहुल इलाके पर ही ज्यादा भरोसा हुआ तो वायनाड गए हैं. लेकिन वहां भी वो जीतेंगे नहीं, क्योंकि वायनाड के लोगों को पता है कि अमेठी में कुछ किए नहीं, यहां आए हैं तो वो भी उन पर भरोसा करने वाले नहीं.
लोकसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षाच्या सहाय्यानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींवर टीका करताना त्यांनी वायनाड हा मतदारसंघ का निवडला हा संशोधनाचाच भाग आहे. राहुल गांधींनी अमेठीतून पळ काढल्यानं उत्तर प्रदेशमधले काँग्रेसचे अन्य उमेदवारही निवडणूक लढवण्याविषयी संभ्रमावस्थेत असल्याचं हुसेन म्हणाले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. देशातल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या सन्मानासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी उमरगा इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विद्यमान सरकारच्या काळामध्ये देशात जातीय तणाव वाढला, देश कर्जबाजारी झाल्याचा आरोप त्यांनी केला. लक्षभेदी हल्ल्यावरून मोदी सरकार राजकारण करत असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी यावेळी केली. देशाच्या जनतेचा पंतप्रधानांवरचा विश्वास राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात नाहीसा झाला अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अकोला मतदारसंघातले उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते आज अकोट इथल्या प्रचारसभेमध्ये बोलत होते. मागच्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं भाजपनं पाळली नाहीत तर मग आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्या गोष्टीतून विश्वासच व्हायला पाहिजे. विश्वास हा व्हायला पाहिजे. हा विश्वास जर वाहत नसेल तर मग विश्वास ठेवायचा कोणावर? सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश कार्यालय यांचा माहिती अधिकार कायद्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतर्भाव होतो या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात केलेल्या तीन याचिकांवरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर आज ही सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव आणि केंद्रीय लोकमाहिती अधिकारी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात 2010 साली या याचिका दाखल केल्या आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षण मंत्री विनोद तावडे, श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित, श्रीनिवास वनगा, आमदार प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. यावेळी रॅलीही काढण्यात आली. शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. उन्मेष पाटील यांची उमेदवारी अधिकृत असल्याचं जिल्हा भाजप कार्यालयानं म्हटलं आहे. दरम्यान स्मिता वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ अंजली बाविस्कर तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर यांनी उमेदवारी अर्ज भरले. भाजपचे बंडखोर नेते माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अॅडव्होकेट कमल सावंत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठा क्रांती मोर्चा पक्षातर्फे रामभाऊ गायकवाड यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या 26 झाली आहे. उद्या अर्जांची छाननी होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरच्या चित्रपटावरचं प्रदर्शन अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकल्याचं चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये विविध राष्ट्रीय पक्ष आणि मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून आपली भूमिका मांडता यावी यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार हे वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. यासाठी एक प्रशासकीय बैठक झाली होती. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसंच दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक MS थॉमस, आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
येत्या 8, 15, 20 आणि 26 एप्रिल रोजी 7:15 ते 8 या कालावधीमध्ये विविध राजकीय पक्षांकडून आपली भूमिका मांडली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. 18 एप्रिलला तिथं मतदान होणार आहे. सरकारनं 2006 ते 2013 या काळामध्ये जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत केल्या. त्यावर उभारण्यात येणारे लहान मोठे 44 प्रकल्पही अद्याप अपूर्ण आहेत. मागण्या मान्य न झाल्यानं निवडणुकीवर बहिष्कार घालत असल्याचं तळेगाव मोहना इथं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करून सांगितलं. हवामान. मराठवाड्याच्या विविध भागात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होतं. गंगाखेड तालुक्यामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या तर राणी सावरगाव परिसरामध्ये गारांचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या गारपिटीचा शेतीला फटका बसला असून आंबा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यामध्ये धुनकवड इथं वीज पडून एका बालकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, देवणी या भागात अवकाळी पाऊस झाला. निलंगा तालुक्यामध्ये काही गावांमध्ये गाराही पडल्या. तालुक्यातल्या वळसावंगी, शिरोळ या गावात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हिंगोली शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत असून आकाशात ढगांची दाटी झाली आहे. आंबा पिकाला त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नांदेडमध्येही दिवसभर ढगाळ वातावरण होतं. मेघगर्जनेसह वारेही वाहत असल्यानं पावसाची शक्यता दिसत आहे. दरम्यान अकोल्याचं तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उन्हाची तीव्रता वाढल्यानं जिल्ह्यातल्या 34 पैकी 20 मध्यम जलसंचय प्रकल्पामध्ये केवळ मृत जलसाठा शिल्लक आहे. येत्या 24 तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या नवीन आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण रेपो दरामध्ये 0.5% कपात. गृहकर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचे मुंबई शेअर बाजारात नकारात्मक पडसाद. निर्देशांकात 192 अंकांची घसरण. छत्तीसगडमधल्या कांकेर जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत 4 जवान शहीद, 2 जवान गंभीर जखमी. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 3रा टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत समाप्त. उद्या होणार अर्जांची छाननी. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल. जळगाव मतदारसंघातून भाजपचे उन्मेष पाटील आणि पालघर मतदारसंघातून राजेंद्र गावित यांचा शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल. आणि मराठवाड्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नवीन आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेनं आज सादर केलं. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सादर केलेल्या या पतधोरण आढाव्याचं महत्व, वैशिष्ट्य आणि त्यामुळे बँकिंग आणि सामाजिक क्षेत्रात होणारे आर्थिक बदल याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ डॉ अभिजित फडणीस यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.